हरि ओम, मी सुखदा विरा सामंत. मी कुडा उपासना केंद्रातून बोलते आहे. मी गृहिणी आहे. मी बापू परिवारात 3 वर्ष आहे. गुरु पौर्णिमेचाच अनुभव आहे, 2 वर्षापूर्वी घडलेला. मी माझं मिस्टर वेगळ्या संतांचं करत आहे, वेगळ्या स्वामींचं, आणि मी बापूंचं करते आहे. गुरु पौर्णिमेच्या आदल्या दिवशी मला माझे मिस्टर म्हणाले की उद्या तिकडे दाबोली मठात आमचा कुळा देशकर समाजाचे शंकराचार्य दाबोली मठात आहेत, त्यामुळे तिकडे उद्या यायचं आहे, उद्या गुरु पौर्णिमेला तिकडे जायचं आहे. तर मी म्हटलं उद्या नाही, उद्या मी इकडे गुरु पौर्णिमेला इकडे आमच्या बापूंच्या उपासना केंद्रात जाणार आहे. तर नाही नाही नाही, उद्या तिकडेच जायचं आहे, दाबोली मठामध्ये तिकडेच जायचं आहे. तयारी केली ना, मी कामावर आलो की आपण जायचं. मी म्हटलं बरं ठीक आहे, वाट नको म्हणून मी म्हटलं बरं. आणि दुसरा दिवस उगवला, गुरु पौर्णिमा होती त्या दिवशी. मी माझं सगळं काम आटोपलं, आंघोळ केली, नामस्मरण केलं, हार घातला बापूंना, अप्पे बापूंना आवडतात म्हणून केले. आणि मी थोडासा विचार केला की तुम्ही वेळ आहे थोडा, आई येतोपर्यंत येऊन द्या, आले तर फोन करतील मला, मी जाऊन येते उपासना केली. आणि मी निघाले. पाऊस पण 2 वर्षापूर्वी गुरु पौर्णिमेला भरपूर होता. मी निघाले गेले तिकडे उपासना केंद्रात, तिकडे मग दर्शन घेतलं, बापूंचं पादुकांचं दर्शन घेतलं, रामरक्षा पठण होतं ते सगळं झालं, मनोभावी दर्शन मिळालं, अप्प्यांचा प्रसाद मिळाला, सगळं व्यवस्थित झालं. मला अगदी बरं वाटलं, आनंद झाला. सकाळ रात्री आदल्या दिवशी बोलले आणि मस्त माझे मनासारखं झालं, म्हणून मी दर्शन वगैरे घेऊन निघाले, घरी निघाले. तर घरी निघाल्यानंतर घरी निघते 5-10 मिनटं होतात आणि माझ्या मिस्टरांचा ऑफिसवरून फोन आला. अगं आता मला उशीर होतोय, संध्याकाळ कदाचित होईल, तू जाऊ नये, बापूंकडे जाऊ नये असं मला म्हणाले. तर मी म्हटलं मला फार आनंद झाला की तुम्ही असं म्हणताय आणि मी जाऊन आले बापूंकडे. मला ते राहवलं नाही, मी त्यांना लगेचच म्हटलं ना मी जाऊन आले बापूंकडे. मला म्हणलं हो का, बरं केलं, मला संध्याकाळ होईल, आपण संध्याकाळ आल्यानंतर मग तिकडे आमच्या स्वामींकडे जाऊया. म्हटलं ठीक आहे म्हटलं. पण हा अनुभव फार छोटाही असेल पण माझ्यासाठी तो असं काहीतरी फार मोठं झाल्यासारखं मला वाटलं की ते सांगतायत नाहीच. हा आदल्या दिवशी म्हणत नाही तिकडेच गेलं पाहिजे दाबोली मठातच, आणि आले आणि त्यांचे साहेब सांगतायत का, अगदी त्यांना फार काम पण नव्हतं, साहेबांची ऑर्डर म्हणून त्यांना राहावं लागलं आणि हे झालं. पण ते मला असं फार काहीतरी, आणि माझी श्रद्धा दृढ झाली ह्याच्यामुळे, ह्या गोष्टीमुळे. हरिओम श्रीराम.